सध्या त्या निवडणुकांची रणधुमाळी सगळीकडेच पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगाने लातूरचे जिल्हा परिषद सदस्य सुधाकर श्रृंगारे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी. पाहुयात. सुनील गायकवाड यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे आणि भाजपनं आता नवीन उमेदवार दिला आहे. स्वतः उमेदवार सुधाकर श्रृंगारे माझ्यासोबत आहेत. नेमकी पहिली प्रतिक्रिया काय सांगा तुमची, म्हणजे कशाबद्दल बोलायचं म्हणता तुम्ही? आता तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे, रनिंग खासदार होते त्यांना तिकीट कापण्यात आलं. काय तुम्हाला माहिती आहे, जनतेमध्ये रोष होता, म्हणजे ॲक्च्युली जनतेचा रोष, आय डोंट नो, जनतेच्या पुढं जनता ही राजा आहे, जनता जनार्दन ही राजा आहे आणि मी ह्या सर्वेमध्ये फर्स्ट होतो. ॲक्च्युली जो सर्वे झाला त्याच्यामध्ये फर्स्ट होतं. सुनील गायकवाड कुठं कमी पडले हे जनतेला माहिती आहे. ते जनतेत मिसळले नाहीत म्हणतात. लोकांपुढे मी जेव्हा मी जात होतो जिल्ह्यामध्ये पूर्ण, ते आम्हाला बोलत नव्हते, आमच्या गावी येत नव्हते, अशामुळं जनता खूप नाराज होते त्यांच्यावरती आणि अनेक त्याचे कारणं असल्यामुळं, जनतेचं नाराजगी असल्यामुळं त्यांनी मला आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी, अमित शहाजी, आमचे देवेंद्र फडणवीस साहेबजी आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील साहेबांचं मी खूप धन्यवाद मानतो की त्यांनी मला हे तिकीट देऊन खूप मोठी संधी दिलेली आहे. मी जनतेचा सेवक म्हणून माझी राहायची इच्छा आहे, अगदी एक खासदार म्हणून राहायची इच्छा नाही, जनतेचा एक काय म्हणतात चौकीदार म्हणून राहायची इच्छा आहे. आता खासदारांना तिकीट कापलेलं आहे, तुम्हाला मिळालेलं आहे, याचा काही परिणाम होईल असं वाटतं? डेफिनेटली तुम्हाला मी करून दाखवतो जनतेमध्ये. जे आता खासदारांना परिणाम जो तुम्ही बोलताय परिणाम होईल का, मी म्हणतो 100 पटीनं परिणाम करून दाखवतो. हे मी तुम्हाला चॅलेंज करतो. काय नेमकं तुमच्या प्रचाराचे मुद्दे असणार आहेत? स्थानिकच्या मुद्द्यामध्ये दुष्काळ आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ह्यासारखे मुद्दे असतील का? बेरोजगारीसाठी मी कशा इंडस्ट्रीज आणायच्या? सेंटरमध्ये इंडस्ट्रीज आणायच्या आपल्या हातात असतं. खासदार कशाला निवडून दिलेलं असतं? सेंटरच्या जेवढ्या जेवढ्या मोठ्या स्कीम असतात ते आपल्या लातूर जिल्ह्यापर्यंत पोहोचवायचे असतात. त्यासाठी तिथं पार्लमेंटमध्ये सचिवालयामध्ये जाऊन तिथं ते आपले प्रश्न मांडायचे असतात आणि ते पहिलं मी प्रायोरिटीवर ते सचिवालयामध्ये जाऊन दिल्लीमध्ये जेव्हा आमचे सहकारी जे काही मिनिस्टर असतील त्यांच्याशी मला इथं कुठले काय प्रोजेक्ट आराखडा तयार करणार लातूरचा मी पहिल्यांदा आणि त्या आराखडा तयार करून लातूरला काय मेन लागतं. आज आमची बेरोजगारी वाढलेली आहे हे मी सत्य मानतं, कारण आपले लोक हे आज पुणे मुंबई ह्या ठिकाणी आज इथं शिक्षण व्यवहाराचं मोठं माहेरघर आहे पण इथं जॉब नाही आहे. तर हे आपल्याला इथंच कसा जॉब देता येईल? आता उद्या रेल्वे बुगीचा कारखाना चालू होतो तर इथंच आम्ही 10,000 लोकांना जवळजवळ 10 ते 20,000 लोकांना डायरेक्टली त्यांना रोजगार मिळण्याचा जसं हा प्रकल्प आहे आणि काय असेल प्रकल्प आणता येईल जसं की ड्राय इंडस्ट्री तुम्हाला माहिती असेल, म्हणजे ड्राय पोर्ट्स असं एक माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहे. असं मी एकूण अनेक कल्पना आहेत, मात्र आता जनता कशा पद्धतीनं कौल देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विष्णू बुर्गे, MK News, लातूर.